नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणजेच बॉम्बे विद्यापीठाकडून विद्यार्थी मित्रांनो जे प्रात्यक्षिक परीक्षेबाबत फेब्रुवारी आणि मार्चच्या परीक्षेबाबत अपडेट आलेली आहे, तर आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बॉम्बे विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर प्रात्यक्षिक व अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक आपण पाहूया की त्याविषयी अपडेट। विषय ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 परीक्षा फेब्रुवारी मार्च 2022 घेण्यात येणाऱ्या परीक्षा MSc विज्ञान विद्याशाखेतील प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ सत्र पद्धत सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत गुण ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत। तर लक्षात घ्या, अशा प्रकारे विषय आहेत। तर खाली पाहूया की COVID-19 प्रादुर्भावामुळे शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत आणि त्या निर्बंध व मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी मार्च 2022 घेण्यात येणाऱ्या MSc प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ सत्र पद्धत MSc सत्राच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी खालील मार्गदर्शक मुद्द्याचे पालन करून प्रात्यक्षिक परीक्षामध्ये घेण्यात याव्यात। तर लक्षात घ्या, जे ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा आहेत त्या सुरळीत होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आणि तेही ऑफलाईन नाहीत, ऑनलाईन होणार आहेत। आणि ती अभ्यासक्रमाचं नाव येतं तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता, MSc आणि प्रात्यक्षिक व अंतर्गत परीक्षेचा कालावधी हा MSc परीक्षा संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत, म्हणजे तुमचे जर पेपर संपल्या लगेच 10 दिवसाच्या आत तुमचे प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहेत, जे की तुम्ही कॉलेजमध्ये होऊन जातील। तर लक्षात घ्या, महत्त्वाची सूचना त्यात दिलेली आहे की MSc फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या गुणयाद्याबाबत प्रस्तुत पत्रातील 1 व 3 प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। तर अनुक्रमांक 1 व 3 तुम्ही पाहिला असतालच, आणि नंबर 2 पाहूया की उपरोक्त दर्शवलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेचे बैठक क्रमांक प्रात्यक्ष व अंतर्गत परीक्षेचा आरंभ होण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाकडून बैठक क्रमांक प्राप्त करून घ्यावेत। लक्षात घ्या, म्हणजे सीट नंबर तुम्हाला महाविद्यालयाकडून घ्यायचे आहेत प्रॅक्टिकल एक्झाम घेण्याच्या अगोदर, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये तुम्हाला सीट नंबरचा महत्त्वाचा म्हणजे सीट नंबर टाकूनच तुमचे पुन्हा पेपर प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल पेपर होणार आहेत। तर खाली पाहूया की म्हणजेच एक्सटर्नल टीचर म्हणजे बहिस्त परीक्षक म्हणून कॉलेजमधील संबंधित विषयाचे प्राध्यापकाची नेमणूक संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याने प्रात्यक्षिक परीक्षक म्हणून नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्यात याव्यात। लक्षात घ्या, आणि परीक्षेचे वेळापत्रक बॅचेस हे विषय कॉम्बिनेशननुसार विद्यापीठाच्या प्रचलित नियमाप्रमाणे तयार करावे आणि विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावाव्यात। तर हे कॉलेजसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तिसरा पाहूया की प्रात्यक्षिक विषय परीक्षेच्या गुणयाद्या बंद लिफाफ्यावर परीक्षेचे नाव, बॅचेस, वर्ग, विषयाचे नाव, पेपरचे नाव, केंद्राचे नाव, तसेच परीक्षकांच्या स्वाक्षरीसहित पूर्ण नाव व महाविद्यालयाचे नाव नमूद करून सत्रानुसार बंद लिफाफ्यात एकत्रित सील करून प्रस्तुत महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे जमा करून घेण्यात याव्यात, आणि त्यानंतर प्राचार्यांनी त्यांच्या समक्ष बंद लिफाफ्यातील गुणयाद्या खुल्या करून डाटा एंट्रीकरिता महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याकडे त्वरित उपलब्ध करून द्याव्यात। तर लक्षात घ्या, तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम झाल्या तुमचे लगेच मार्क तुमचे फिलअप होणार आहेत। आणि खाली पाहूया की नंबर 4 प्रत्येक विषयाच्या गुणयाद्यासोबत उपस्थिती अहवाल व अनुपस्थिती अहवाल परीक्षा संपल्यानंतर त्वरित सादर करावा, आणि MSc प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ सत्र प्रात्यक्षिक अंतर्गत गुण परीक्षेच्या गुणयाद्या असेसमेंट डाटा एक्सपोर्ट्स फाईलवर डाटा एंट्री करून वेबसाईटवर या संकेतस्थळावर रिझल्ट डाटा निकाल घोषित करण्याकरिता संबंध उपलब्ध झाल्याबाबतची खात्री करून त्यानंतर हार्ड कॉपी प्रिंट संबंधित परीक्षक नियामक व प्राचार्य स्वाक्षरीसह प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर 8 दिवसात परीक्षा विभागातील MSc कक्षामध्ये सादर करून त्यांची पावती घ्यायची आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही खाली पाहूया की परीक्षार्थींचे बैठक क्रमांक देण्यास उशीर होत असल्यास PRN नंबरने, म्हणजे तुम्हाला PRN नंबर तर प्रत्येकाला असतोच, ॲडमिशन घेतल्या तुम्हाला मिळतोच, त्या PRN नंबरने तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयाने घेण्यास हरकत नाही।
जर तुम्हाला जर सीट नंबर जर मिळाला नसेल तर तुम्ही PRN जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही पेपर देऊ शकता आणि PRN नंबर समोर परीक्षा क्रमांक येणे आवश्यक राहील लक्षात घ्या. आणि निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार जे संलग्नित महाविद्यालय वेळेच्या आत अनुक्रमांक 4 अन्वये कार्यवाही करणार नाहीत अशा महाविद्यालयांना 14/12 रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार निकालाच्या दिनांकापासून पहिले 10 दिवस 2000 व नंतरच्या 5 दिवसासाठी 3000 असा दंड आकारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो अशी ही अपडेट होती. विद्यार्थी मित्रांनो जर प्रात्यक्षिक परीक्षेविषयी ऑनलाइन प्रॅक्टिकल एक्झामविषयी MSC च्या जर कोणाला जर अजून अडचण अजून जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर काय अडचण जर येत असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जर व्हिडिओ तुम्हाला जर काय इन्फॉर्मेटिव्ह वाटला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो अशीच अपडेट तुम्हाला पाहायची असेल लवकरात लवकर बघायची असेल तर माझ्या चॅनलला म्हणजेच क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल घंटी वाजवायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.